शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 18, 19 आणि 20 राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पनवेलमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. या स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय 18 स्पर्धेत अधोरेखित, 19 स्पर्धेत शाश्वत वनीकरण आणि उद्याचा मराठवाडा, 20 स्पर्धेत अनलॉक आणि लोकदीप, तसेच रायगड जिल्हास्तरीय 18 स्पर्धेत साहित्य अभा, 19 स्पर्धेत पर्ण, 20 स्पर्धेत अग्रिदर्पण या अंकांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. सन 2018 राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत पल्लवी परुळेकर बनसोडे यांच्या अधोरेखित अंकाने, सन 2019 राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत रवींद्र धारिया यांच्या शाश्वत वनीकरण आणि राम शेवडीकर यांच्या उद्याचा मराठवाडा या अंकांनी, तर 2020 राज्यस्तरीय स्पर्धेत रश्मी पदवाड मदनकर यांच्या अनलॉक आणि भास्कर लोंढे यांच्या लोकदीप या अंकांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच रायगड जिल्हास्तरीय 2018 स्पर्धेत शारदा धुळप यांच्या साहित्य अभा, 2019 स्पर्धेत अपर्णा कुलकर्णी नाडगोंडी यांच्या पर्ण, तर 2020 स्पर्धेत दीपक म्हात्रे यांच्या अग्निदर्पण या दिवाळी अंकाने प्रथम क्रमांकाचा मान मिळविला आहे, अशी माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी शहरातील मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत दिली. यावेळी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाईटी देशमुख, ज्येष्ठ पत्रकार नीलाताई उपाध्ये, स्पर्धा संयोजक दीपक म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दरवर्षी दिवाळी अंक स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. या स्पर्धेच्या निमित्तानं चालू वर्षी म्हणजे 2021 साली जे दिवाळी अंक निघालेले आहेत, या दिवाळी अंकांच्या स्पर्धेचं देखील आम्ही घोषणा केलेली आहे आणि हे या स्पर्धेचं 21 वर्ष आहे. राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आणि जिल्हास्तरीय रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा असं दोन्हीचं आयोजन हे आम्ही सातत्यानं करत आलेलो आहोत आणि आम्हाला महाराष्ट्रभरामधल्या वेगवेगळ्या दिवाळी अंकांचा सहभाग याच्यामध्ये मिळालेला आहे. भोपाळपासून आपल्याकडे अंक येतात बाहेर पण, महाराष्ट्राच्या बाहेरून भोपाळपासून काही दिवाळी अंकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यामुळे या दिवाळी अंक स्पर्धेच्या सर्व स्पर्धकांना किंवा सहभागी होणाऱ्या संपादकांना, त्यांच्या प्रकाशनांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. 2018 सालाचा दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आम्ही सर्वसाधारणपणानं दिवाळीच्या आधी घेतो, पण तो त्यावर्षी असलेल्या आचारसंहितेमुळं दिवाळीच्या आधी घेता आला नाही. 2019 स्पर्धेसोबत घेऊ असं म्हटलं, पण 2020 साली आलेल्या कोविडमुळे आम्ही त्या वर्षात घेऊ शकलो नाही आणि म्हणून तीन वर्षाचा दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल हा मी एकत्र घोषित केला आहे. येत्या 25 डिसेंबरला पनवेलमध्ये हा कार्यक्रम संपन्न होईल, ज्याच्यामध्ये या तीनही दिवाळी अंक स्पर्धेच्या विजेत्यांना राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय या विजेत्यांना ही पारितोषिकं आम्हाला द्यायची आहेत. विविध मान्यवरांनी परीक्षक म्हणून आम्हाला सहकार्य केलं, मी त्यांचं आभार व्यक्त करतो. ज्या ज्या दिवाळी अंकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला मी त्यांचाही आभार मानतो. या महाराष्ट्रामधले वेगवेगळ्या जिल्ह्यामधून या दिवाळी अंक स्पर्धेमध्ये विजेते ठरलेत, म्हणजे 2018 साली प्रथम क्रमांक मिळालेला आहे तो अधोरेखित या पालघरच्या दिवाळी अंकाला, 2019 सालचा दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक विभागून गेलं, शाश्वत वनीकरण पुण्याचं आहे आणि उद्याचा मराठवाडा हे नांदेडचं आहे यांना गेलेला आहे. आणि त्याचबरोबरीनं 2020 या 20 प्रथम क्रमांक देखील विभागून गेला आहे. अनलॉक नागपूरचं प्रकाशन आहे आणि लोकदीप यांना हा विभागून गेलेला आहे. याचबरोबरीनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळे नामवंत प्रकाशन आहेत, त्याच्यामध्ये दीपावली असेल, त्याचबरोबरीनं या सकाळ, चतुरंग अन्वय, अक्षरधारा याच्यासारख्या वेगवेगळ्या जे दिवाळी अंक दर्जेदार काढण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असतात, वर्षानुवर्ष असतात, अशा अनेक दिवाळी अंकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे आणि त्या सगळ्यांच्या सहभागामुळे ही स्पर्धा मोठी होते.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षांचं सगळ्या पत्रकार सहकाऱ्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. या सर्व दिवाळी अंक स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय जी दिवाळी अंक स्पर्धा झाली या जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमध्ये 2018 सालचा प्रथम क्रमांक साहित्य आभा या दिवाळी अंकाला मिळाला आहे. 2018 सालचा द्वितीय क्रमांक लोकसेवक सूर्यकांत पाटीलजी यांच्या दिवाळी अंकाला मिळाला आहे. तृतीय क्रमांक उरण समाचार अतुल पाटीलजी आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे त्यांच्या दिवाळी अंकाला हा मिळालेला आहे. 2019 सालाचा प्रथम क्रमांक सौ अपर्णा कुलकर्णी नाडगौंडी यांच्या पर्ण या दिवाळी अंकाला मिळाला आहे. तर द्वितीय क्रमांक पुन्हा उरण समाचार अतुल पाटीलजी यांच्या दिवाळी अंकाला मिळालेला आहे. 2019 सालाचा तृतीय क्रमांक वादळ वारा या विजय दामोदर कडूजी यांच्या दिवाळी अंकाला मिळाला आहे. आणि 2020 सालाचा जो दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल आहे की ज्याच्यामध्ये पहिला क्रमांक आगरी दर्पण यांना, द्वितीय क्रमांक इंद्रधनू आणि तृतीय क्रमांक रामप्रहर यांना या दिवाळी अंक स्पर्धेमध्ये ही परीक्षकांनी दिलेले निकाल हे निश्चितपणानं आम्हा सर्वांच्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे. दिवाळी अंकाची महाराष्ट्रातली परंपरा ही अखंडित सुरू राहावी यासाठी जे जे प्रयत्न करत आहेत, ज्या ज्या संस्था प्रयत्न करत आहेत, त्याच्यामध्ये आपलाही हातभार असावा या दृष्टिकोनातून रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही स्पर्धा सुरू केली. या स्पर्धेचं 2021 सालचं हे 21वं वर्ष आहे की राज्यस्तरीय आम्ही ही स्पर्धा घेतो आहे. याही वर्षी दिवाळी अंक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मी आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या विविध दिवाळी अंकांचं प्रकाशन करणाऱ्या संस्थांना आवाहन करतो की त्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा. या दिवाळी अंक स्पर्धेचे जे जे या 18, 19, 20 या वर्षांचे विजेते आहेत त्यांचं आम्हा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन.